आपल्याला ऍडान सोनीचं रोप कसं बनवायचं तेही पाहूयात. मदर प्लांट जो असतो त्याचा, जेव्हा तो असा छान ग्रो होतोय, वेळ त्याचा डेव्हलप होतो, तेव्हा आपण त्याचं रोप बनवू शकतो. बऱ्याचदा डिस्टन्स जो आहे तो खूप जास्त होऊन जातोय, तर कटिंग करून आपण त्याचं रोप बनवू शकतो. किंवा मदर प्लांट जो आहे त्याच्याजवळ नवीन मातीचं मिश्रण बनवून एक पॉट ठेवून द्यायचा, आणि ग्रो झालेला जो वेल आहे त्याचे हे जे एरियल रूट असतात, किंवा आपण नोड म्हणतो जो पानांच्या खालती असतो, तो त्या नवीन मातीच्या मिश्रणात फक्त प्रेस करून द्यायचा आहे. असा त्याचं जे मूळ जे आहे ते खालच्या साईडला गेलं पाहिजे. या पद्धतीने तुम्ही मॉन्स्टेराचं नवीन रोप सहज घेऊ शकता. तर तुम्ही मॉन्स्टेराच्या मदर प्लांट पासून त्याचा जो डेव्हलप झालेला वेल आहे तो नवीन पॉट मध्ये एरियल रूट असे प्रेस करून घ्यायचे, त्यापासून त्याचं नवीन रोप घेऊ शकता. आणि 15 दिवसांनी ही इथून स्टेम कट करायची आहे जेव्हा याचं रूट तयार होईल. आणि पूर्ण एनर्जी मदर प्लांटची याला मिळत राहते आणि एक हेल्दी रोप आणि लवकर रोप तुम्हाला मिळतं. मॉन्स्टेराचं रोप आपण त्याच्या पानांपासून सुद्धा बनवू शकतो. त्याची जी पानं असतात त्याच्याखाली त्याला रूट असतात, पाहू शकताय, त्याला नोड म्हणतात. तर त्यापासून ते कसं बनवायचं तेही पाहूयात. तर हे जवळजवळ जी पानं असतात ती आपण व्यवस्थित कट करून घ्यायची रोप बनवण्यासाठी. साधारण नोडच्या जवळून ते असं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर साधारण आपल्याला पान, त्याला असणारं ते नोड आणि ते रूट लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायची आहे पानांपासून त्याचं रोप बनवायला. पानांपासून मॉन्स्टरचं रोप बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे कटिंग्स बनवून घ्यायच्या आहेत. मॉन्स्टरच्या कटिंग ज्या आहेत त्या अशा व्यवस्थित कट करून घ्यायच्या पानांसहित आणि त्याच्या नोडसहित आणि मातीच्या मिश्रणात लावून घ्यायच्या आहेत. त्याचं जे मूळ जे असतं ते खाली ठेवायचं आणि प्रेस करून घ्यायचं आहे. सर्वच आपण त्या कटिंग लावायच्या आहेत. याने जे प्लांट बनतं ते बुशियर प्लांट बनतं. खूप सुंदर त्याचं रोप तुम्हाला तयार झालेलं मिळेल 10 ते 15 दिवसांमध्येच. मॉन्स्टेराच्या वेलापासून सुद्धा आपण त्याचं रोप छान बनवू शकतोय. तर वेल घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे त्याची. कटिंग करताना सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं, ह्याचे जे नोड असतात किंवा मुळं ती डिस्टर्ब झाली नाही पाहिजेत. ती महत्वाची असतात कारण आपल्याला ती लागणार आहेत. तर ते कट करताना त्या नोडच्या खालतून तुम्ही ते कट करू शकताय. असं तिरकं त्याला नोडच्या खालून कट द्यायचं आहे. इथूनच त्याचं रूट नवीन तयार होत असल्यामुळे ते नाही डिस्टर्ब करायचं. हव्या त्या आकाराचे तुम्ही ते कटिंग्स बनवून घेऊ शकताय. तर अशा कटिंग बनवून घ्यायच्या आणि पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत त्याचं रूट डेव्हलप होण्यासाठी. तो जो नोड दिसतोय ना तो नोड पाण्याच्या आत गेला पाहिजे, तिथून त्याचं हे जे रूट आहे ते तयार होईल. तर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं वेलांची. आणि ह्याचा हा जो रूट असतो तो कधीही डिस्टर्ब नाही करायचा. नोड ज्याला म्हणतो आपण, तिथूनच त्याला नवीन मुळं तयार होण्यास सुरुवात होते. तर हव्या त्या आकाराच्या तुम्ही कटिंग्स करून घ्यायच्या आहेत आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत. याने त्याचं रूट जे आहे ते तयार होतं. नंतर तुम्ही हे मातीच्या मिश्रणात लावू शकता. ग्लास जो आहे त्याचं पाणी तुम्हाला दर 2 ते 3 दिवसांनी बदलायचं आहे आणि सूर्यप्रकाशात ठेवायचा. साधारण 2 ते 3 तासाचं त्याला कोवळं ऊन मिळालं पाहिजे. तुम्ही विंडोमध्ये सुद्धा हे ठेवू शकता कंटेनर. तर तुम्हाला इझी त्याचं रोप बनवता येतं कटिंगपासून. तर मॉन्स्टर ऍडन सोनीच्या प्लांट अपडेटबद्दल जाणून घेऊया. तर आपण जे मदर प्लांटपासून त्याचा रोप बनवत होतो त्याला नवीन स्प्राउटिंग आलं आहे. लवकरच हे पूर्ण पॉट जो आहे तो भरून जाईल आणि त्याला ते छान नवीन स्प्राउटिंग येतील. साधारण 20 ते 25 दिवसांची अपडेट आहे आणि खूप लवकर त्याचं रोप मदर प्लांटपासून असं तुम्हाला मिळून जातं. तसेच पानांपासून जे आपण पॉटमध्ये कटिंग्स ग्रो करत होतो त्याने सुद्धा त्याची रूट डेव्हलप केले आहेत आणि त्याला नवीन ह्या पानं आले आहेत. तुम्ही पाहू शकताय ही सर्व नवीन पानं आहेत आणि त्याचंही खूप छान असं रूट डेव्हलप झालं आहे. तसेच नवीन नवीन स्प्राउटिंग पानं तयार होण्यास सुरुवात झाली आहे. खूप छान बुशियर असं झाड बनतं जर तुम्ही पानांपासून ते बनवत असाल आणि दिसतंही छान. तसेच काही कटिंग आपण पाण्यामध्ये ग्रो करत होतो त्याने सुद्धा त्याचं रूट खूप छान डेव्हलप केलं आहे.
तुम्ही असंच हे पाण्यामध्ये ग्रो करू शकता किंवा पॉटमध्ये तुम्ही ते ग्रो करू शकता. ह्याच्यातसुद्धा स्प्राउटिंग येण्यास सुरुवात झाली आहे. तर पाण्यामध्ये जेव्हा आपण कटिंग ग्रो करतो तेव्हा ते पाणी स्वच्छ ठेवायचं आणि पॉट किंवा जो ग्लास आपण त्या कटिंग ठेवल्या आहेत त्या कोवळ्या उन्हात ठेवायच्या आहेत. सूर्यप्रकाश मिळणं महत्त्वाचं आहे, तेव्हाच तुम्ही असं त्याला रूट छान डेव्हलप करू शकता. तुम्ही या कटिंग आहे तसंच पाण्यामध्ये ग्रो करू शकता किंवा एखाद्या पॉटमध्ये ते आता रिपॉट करून घेऊ शकता. तर अशा तीन मेथड्सनी आपण मॉन्स्टेर ॲडान्सोनीचं रोप बनवू शकतो. अगदी मनी प्लांटसारखंच याचं प्लांट प्रपोगेशन आहे, नक्की ट्राय करा, इझी टू ग्रो प्लांट आहे. तर ही होती मॉन्स्टेराची प्लांट अपडेट.